निवेदन जाहीर केलं एका चुकीबद्दल परंतु मित्रांनो अजून ही महत्वाची चूक तर आपण बघूयाच परंतु यापेक्षा जास्त ज्या समस्या आहेत त्या आपण आपण डिस्कस करू जसं की पहिली समस्या म्हणजे विद्यार्थ्यांची सेंटर त्यांनी पहिली जी तीन प्राधान्य दिलेली होती ते सोडून मित्रांनो चौथंच पाचवंच कोणतं तरी वेगळंच सेंटर दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा भयंकर असा मनस्ताप होतो हे एक चूक मित्रांनो होत आहे आणि दुसरी म्हणजे सकाळपासून मित्रांनो एक जो विद्यार्थी आहे आता बाकीच्यांच्या बाबतीत ती आली किंवा नाही हे माहिती नाही परंतु एक जो विद्यार्थी आपलाच आहे एक्झामवाडीचा तर तो विद्यार्थी मित्रांनो जसं की त्याने अगोदर जसं तुम्हाला आता सिटी आणि जी डेट तुम्हाला दिसत आहे तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर जे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे की तुमची परीक्षा किती तारखेला आहे आणि शिफ्ट कोणती आहे सिटी कोणती आहे परंतु मित्रांनो आज एका विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये असा भयंकर आणि तो विद्यार्थी जसं की दोन दिवस झालं त्यांना कॉल करतोय मी त्यांना टी सीचा नंबर दिला परंतु ते नंबर उचलत नाही ते आपल्यालाही सर्वांना माहिती आहे आणि त्यानंतर मग तो एवढा म्हणजे असं म्हणजे इतका डिप्रेशनमध्ये की सर काय करू कसं करू आता त्याला मला पण काय सांगता सांगणं शक्य होय ना की नेमकं काय करायचं कसं करायचं कारण मीही मित्रांनो त्यांना कॉलर आणि मेल याच्या परीकडे मीही काय करू शकलो नाही परंतु आता मग झालं की तो त्या जसं की त्याला सोलापूर साठ किलोमीटर होतं त्याच्या गावापासून तो सोलापूरच्या टी सी एस सेंटरवरती गेला जिथं परीक्षा कंडक्ट होतात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचा कॉल रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही फक्त काय तर एक लग्न कार्यासारखं का काम करतो नवरा नवरी येतात लग्न लागून निघून जातात त्यानंतर आमचा काय प्रश्न नसतो असं त्यांची भाषेमध्ये ते बोलले परंतु मित्रांनो हा प्रॉब्लेम असा की त्यांना शिफ्ट जी अशी दिसत होती ओके तर ही परीक्षा म्हणजे त्यांची आता अगोदर त्याला दिसलेली होती की बाबा काहीतरी अगोदरची तारीख होती आणि आता जसं की काल चेक केलं तर ती परीक्षा होऊन गेली असं त्या तिकीटवरती दिसत आहेत म्हणजे हे जे तुम्हाला अगोदर दिसतं एक्झाम डेट सिटी आणि शिफ्ट तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काय करायचा आहे काढून ठेवायचा आहे आपापला स्क्रीनशॉट काय करायचं मित्रांनो काढून ठेवा किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा जेणेकरून काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर असा प्रसंग आला की तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे जसं की आता समजा ही कोणत्या तर एका विद्यार्थ्याने मला पाठवलेला आहे समजा बावीस तारखेला परीक्षा आहे परंतु जसं की बावीस तारखेच्या अगोदरच त्याची जर परीक्षा झाली एकवीस तारखेला झाली परीक्षा ओके आजच परीक्षा झाली तर काय करायचं उद्या परीक्षेची डेट दाखवायचं आहे म्हणून तो निश्चिंत आहे आणि जर हॉल तिकीट अचानक त्याला दिसलं की एकवीसलाच परीक्षा होऊन गेलेली आहे तर मित्रांनो हा प्रसंग सुद्धा काय विद्यार्थ्यांवर येत आहे आणि जर तो विद्यार्थी माझा सर्व व्हिडिओ आपला ऐकत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा की नेमकी तुमची व्यथा झालेली आहे काय तर माझं एकच आहे की तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक गोष्टीचा प्रूफ तुमच्या सवळ ठेवायचा आहे आज जर त्या विद्यार्थ्याचा प्रूफ त्याने फक्त काय केलं विश्वास एक चला काय निवांत आहे ही हे तारखेला परीक्षा आहे हा त्याचा स्क्रीनशॉट नाही मी एक एक्सवाय जेड विद्यार्थ्याचा स्क्रीनशॉट दाखवतोय फक्त आपण एक प्रूफ म्हणून काय करतोय आपल्याला सांगतो आप आप की प्रूफ म्हणून काहीतरी तुम्ही ठेवा ठीक आहे जर प्रूफ असता असा विद्यार्थ्याचा तर आप आज पण कोणत्याही लेवलपर्यंत जाऊ शकलो असतो कारण त्या विद्यार्थ्याचा आपल्याकडे प्रूफ होता परंतु त्याने याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला नाही अशा हे जे काय तुम्हाला इंटिमेशन दिसत आहे त्याचा आणि डायरेक्ट हॉल हॉलटिकीटवर दिसतं की तुमची परीक्षा होऊन गेलेली आहे तर मित्रांनो असं जर तुमच्या बाबतीमध्ये घडला तर तोही प्रसंग मित्रांनो आपल्याला एक खूप धोकादायक असू शकतो परीक्षा तुमची बरबाद होऊ शकते कारण काय घडेल कसं घडेल काय सांगता येत नाही कारण आज जर त्या विद्यार्थ्यावर वेळ आलेला आहे उद्या तुमच्यावरती येऊ नये त्यामुळे प्रूफ तुमच्याकडे प्रत्येक ठेवा ओके ह्याचे काय डेट ह्याच्यावरती जास्त डिपेंड राहू नका दररोजची दररोज तुम्ही काय तुमचं हॉल तिकीट चेक करत राहा ठीक आहे दुसरं म्हणजे तलाठी भरतीबद्दल एक जाहीर निवेदन आपण सर्वांनी तर पाहिलेलंच आहे मित्रांनो की जी परीक्षा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एकवीस तारखेला ओके एकवीस तारखेला जवळपास ती एक एकशे पंधरा केंद्रावरती ही राबवण्यात आलेली होती मित्रांनो तीस जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा केंद्रावरती राबवण्यात आलेली होती परंतु सकाळी ती नऊ ते अकरा वेळेमध्ये सुरू होणार होती परंतु त्यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि टेक्निकल प्रॉब्लेममुळे ती परीक्षा सुरू झाली कधी तर सकाळी अकरा वाजता ती परीक्षा सुरू झाली ओके तर हे एक सांगितलेलं आहे मग यामुळे तुम्हाला काय मनस्ताप होऊ शकतो तर तुम्हाला एक मनस्ताप होऊ शकतो की तुम्ही सकाळी सकाळी नाश्ता केला नाही काय केलं नाही आणि सकाळी नऊला जायचं त्यामुळे सकाळी घरातून तुम्ही साडेपाच सहा वाजता सात वाजता निघाला आणि नऊ वाजता तिथं पोहोचला परंतु त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ना पोटामध्ये तुमचे अन्न आहे पाणी आहे काय आहे आणि ती जर टायमिंग तुम्हाला अकरा वाजता गेला तर सगळं तुमचं नियोजन सर्व मित्रांनो मानसिक स्थिती स्थिती शारीरिक बिघडू शकते तर त्याची पण काळजी राहू द्या काही ना काही नाश्त्याचं साहित्य तुमच्या बॅगमध्ये असू द्या पाण्याची बॉटल असू द्या जेणेकरून ऑन द स्पॉट काही जरी नाही मिळालं तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो एक मेंटली आणि फिजिकली एकदम व्यवस्थित राहू शकता तर याची काळजी काय करायची आहे तुम्ही घ्यायची आहे असा हे बिघाड होऊ शकतो त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे टेक्निकल प्रॉब्लेममुळे हे असं झालं त्यांना माझ्या भावना ह्या पण पोचू इच्छितो की बाबा ना तुम्हाला काई -काई मिन्टे, मिन्टे, मिन्टे जसे प्रॉब्लेम काय काय येऊ शकतात तसं विद्यार्थ्यांना म्हणून कधी पाच मिनटं सात मिनटं दहा मिनटं उशीर होऊ शकतो परीक्षेच्या अगोदर तुम्ही त्यांना जसं की जर कधी कधी अर्धा तास वेळ असतो परंतु तो विश विद्यार्थी अगदी पाच मिनिट उशीरा आला परीक्षा सुरू व्हायला अर्धा तास वेळ आहे तरीसुद्धा त्याला की आम्ही सांगितलेल्या वेळेमध्ये आला नाही म्हणून काय केलं जातं गेट बंद केलं जातं तर कमीत कमी जसं शक्य होईल परीक्षेच्या अगोदर तुम्ही त्यांना एखाद्या विद्यार्थ्याला घेत चला, कारण त्याही विद्यार्थी लवकर निघालेला असतो वाट्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेले असतात त्यामुळे विचारायला कधी कधी काय होऊ शकतं मित्रांनो म्हणजे त्यांना मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो माझ्या भावना की वेळ उशीर होऊ शकतो जसं तुम्हाला या ठिकाणी तुमा, तुम तुम्हाला जशी अपेक्षा वाटते की तुम्ही काय करू शका तर आम्हाला समजून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके तर सर्व विद्यार्थ्यांना महसूल प्रशासन पोलिस प्रशासन तसेच टी सी एस कर्मचारी यांना सहकार्य करावे ही विनंती तसं आम्हालाही तुम्ही सहकार्य करावं ही आमच्याकडून तुम्हाला एक विनंती आहे विद्यार्थ्यांना सहकार्य करत झाला कमीत कमी त्याचा क्वाल उचल जावा तुम्ही जे कॉल घेत नाही तर ते कॉल तुम्ही उचलत जावा जेणेकरून विद्यार्थ्यांना जे काय आहेत कारण विद्यार्थ्यांनी बाकी ठिकाणी व्यथा मांडून ठीक आहे काही सोल्युशन होणार नाही कारण सर्वे सर्व सर्व तुमच्याकडे अधिकार आहेत तुम्हाला काही जर सांगितलं तर तुमच्याकडे ते टेक्निकल सर्व काही सिस्टम आहे तुम्ही चेंज करू शकता एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा बुडत असेल ती चेंज करू शकता ओके तर या पद्धतीने मित्रांनो ह्या असे प्रॉब्लेम येत आहे त्याला आपण सुद्धा सावध राहायचं आहे प्रत्येक गोष्टीचं प्रूफ तुमच्याकडे ठेवत चाला स्क्रीनशॉट काढून ठेवत जावा जेणेकरून तुम्हाला अशा काही समस्या येत असतील तर त्यावरती मित्रांनो तोडगा काढणं आपल्याला सोपं होऊन जाईल प्रूफ नसेल तर मित्रांनो कसं आहे आपण किती जरी हे केलं मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकून घेतील याची काय मला तरी शाश्वती वाटत नाही त्यामुळं प्रूफ असेल तर त्यांना ते ऐकून घ्यावंच लागेल त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे प्रूफ ठेवत चला बाकीच्या भरपूर अशा परीक्षा आहेत जसे की तलाठी भरती तर आता सध्या चालू आहे आता ग्रामसेवक भरती झेडपी अंतर्गत येते अंगणवाडी सुपरवायझर सध्या चालू आहे मित्रांनो पंचवीस तारीख या सर्वांची लास्ट डेट आहे आरोग्यसेवक पुणे भाग ओके तर या परीक्षांची येणारी पोलीस भरती आहे विस्तारात या सर्व सरळ सेवा परीक्षांची जर तुम्हाला एकत्र तयारी करायची असेल तर केवळ आठशे पन्नासमध्ये मध्ये मित्रांनो ही संपूर्ण तुमची तयारी होऊन जाते आपल्या एक्झामऑी क्लासेस मध्ये डेली संध्याकाळी आठ वाजता आपले लाईव्ह क्लास असतात एक वर्ष त्याची फॅलिडिटी आहे तर् लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा कधीही किती वेळ पुन्हा पुन्हा पाहू शकता मित्रांनो सर्व ई बुक्स कंप्लीट बेसिक्स तुम्हाला ऍडमिशनच्या पहिल्या दिवशी दिले जातात फुल इन टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे टायमर सोबत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका अपडेटेड टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार भरपूर प्रश्नाचा सराव हे केवळ आठशे पन्नास मध्ये मित्रांनो होऊन जात आहे लवकरच अठराशे पंच्याहत्तर होते तर त्याच्या अगोदर केवळ आठशे पन्नास मध्ये जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी आठशे पन्नास रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा तात्काळ तुम्हाला मित्रांनो यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल याबद्दल तुम्हाला अजून जरी काही विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात या नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बाकी विद्यार्थ्यांना मित्रांनो आवार अवेअर करण्यासाठी नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद